सुटलं तो आज गरे म्हणून तुम्ही पकडाय गेला. नाही सुटशील नाही करावं कुणी असं असं होतंय बघा. अच्छा हात पण उचलता येणार आता. हात दुखतोय का आता तुमचा? म्हणजे वेदना किती होत्यात आता? नाही वेदना होत्यात काय सांगू आता. कळली होती परा हरायला आली परत. मित्रांनो सापड काय कुठ जाणार नाही. आपण आपल्याला चेतवणी दिलेली आहे म्हणजे जी कुत्रे बाजूला कुत्रे बघा कशा पद्धतीने भुगतात. त्याच्यामुळे कुत्रं म्हणजे घरचे असणं खूप गरजेचं आहे. आणि गोनजातीचा साप आहे हा इकडे बसलेला आहे कशा पद्धतीने ज्यावेळेस अशी तो कॉईल करतो दोघांकडनं कुत्रून तरी घ्या हा कुत्र सोडून घेतो. कारण आहे ना रात्रीचा टायमिंग येतो खूप ऍक्टिव्ह असतो. समजा निसटला ना तर कुत्र्याला नको काय करायला. नाही बघू शकतो कॉईल केलेली त्याने आणि त्याने ती कॉईल ही सोडलेली आता. आणि एक गोंधळ विषयी साप असा निवांत चाललेला आहे. तुम्ही जवळून बघू शकता एकदम जवळून बघा कशा पद्धतीने दिसतं. हा एक साप आहे आणि पुढे पिशवी सेट करणार आहे तोपर्यंत की आवाज इथपर्यंत येईल. नाही तर पिशवी सेट करतो आधी तिला कुठल्याही प्रकारचा आपण हात नाही लावणार. आणि तिला आपण काय करणार नाही रिस्क करून घेणार. तिथं पिशवी सेट केलेली आहे आणि आता ती पुढून येणार आहे. सगळं पुढून द्या फास्ट द्या. हात न लावता बघा कश काय नको त्याला तुम्ही पॅक करा असं ते सर. तर बघू शकता कशा पद्धतीने या सापाला आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात. आणि आता एकाला बाईट झाला एक ते दोन जणांना तो पण व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करणार आहे. बघून घ्या कसं ओळखायचं आणि कसं नाही ते मेन म्हणजे. आता बघितलं आपण हात न लावता या सापाला कसं पद्धतीने एकदम असं पॅक केलेलं आहे. आजगर नाही डिझाईन बघा नंतर माहिती देणार आहे. जी काय माहिती ती नंतर देणार आहे. सगळ्यात अगोदर आमचे सतीश सर याला काय करतील आता व्यवस्थित असं पॅक करतील आणि पॅक केल्यानंतर मी थोडीशी माहिती देतो. कुत्र्यांनी दाखवलं का? कुत्र भुका लागलं म्हणलं काय झालं कुत्र्याला बघाव. हा बरं झालं बघितलं. तुम्ही बघितला तो तिकडं होता आणि इथं आपण पिशवी सेट केली होती. हात न लावता एकदम असं प्रॉपर आपण तिला काय केलेलं आहे पॅक केलेलं आहे मित्रांनो. तर आत्ताच 2 मध्ये का 12 मध्ये एकाला बाईट झालेला होता. तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे खूप. त्याने आजगर म्हणून त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि एकाने ड्रिंक करून म्हणजे दारू पिऊन पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता काय झालेलं आहे पावसामुळं घोण झालं नाग झाले सापांची विशेष सापांची पिल्लं बाहेर पडतात. आणि घोण जातीचे जे छोटे छोटे पिल्लं असतात किंवा नाग असतात तर घोण जातीचे सापाला अशी फसगत होते की लोक आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात. आणि काही लोक ड्रिंक करून ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आजगराचं पिल्लू काही नाही होत किंवा जरी घोणचं पिल्लू असेल तरी ते काय करतात त्यांना असं वाटतं की ते छोटं आहे आणि त्याच्यामध्ये विष नसतं. तर माझी सगळ्यांना हजरून नम्र विनंती आहे की तुम्ही साप दिसता जवळच्या प्राणीमित्राला कॉल करा. कुणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. एकाने काय केलं आजगर म्हणून त्या पिल्लाला पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला बाईट झालेला आहे. आणि एक जणाने अजून एक असा प्रयत्न केला होता की त्याने तो पकडलाय त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही इथं पुढे व्हिडिओमध्ये ऐका थोड्याशा. मला वाटलं ते आजगर आहे नाही का ते बोनस आहे म्हणून असं नाही पण ते आजगर आहे इकडं काय सगळ्यांचा गैरसमज आजगर आजगर आहे आजगर आहे. पण आजगर तो बोनस पण असू शकतो. पण ते तुम्ही पकडायला गेलो त्याची शिफ्टी धरली आणि त्याच्या मुंडक्यावर पाय दिला आणि दिल्यानंतर तो परत माघारी फिरला ते धरताच आला नाही मला. तुम्ही सर्प मित्र आहे का? नाही. मग तुम्ही कसं काय पकडाय गेला त्याला? ते काय झालं मला वाटलं ते आजगर आहे आणि लोकांची गैरसमज की ते आजगर आवत नाही कुठं काय म्हणजे तुम्हाला वाटलं तो आजगर आहे म्हणून तुम्ही पकडाय गेला. मग त्या मानेवरती पाय ठेवून तुम्ही साप पकडणार होता? मुंडक्यावरती पाय ठेवून आणि तुम्ही शिफ्टी साईडने त्याला धरणार होता का? नाही धरला होता आधी शिफ्टी धरलेला होता. काय 2 वेळा धरला चांगला आहे नाही का थोडं असं आपण धरू शकतो याला पण थोडासा पण
नाही सक्सेस झाला, नाही करावं कुणी असं असं होतंय बघा. हात पण उचलता येईल आता. हात दुखतोय का आता तुमचा? म्हणजे वेदना किती होतात आता? नाही वेदना होतात काय सांगू आता, कळली होती परा हजायला आली परत. लोकांना काय सल्ला देताल तुम्ही? अजिबात साप पकडू नका, काय ना काय सर तुम्ही मित्राला बोलवा तुम्ही, त्यापाशी थांबा. साप पकडणं ही काही साधी गोष्ट नाही, ती गाठी चाललेली आहे. प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेच असेल, त्याच्या प्रतिक्रिया काय होत्या त्या बघितलं ना तुम्ही. हात सुजलेला, हात सुजून जर बाईट जर त्यांनी च्युईंग म्हणजे जर वेट बाईट असेल, पकडून ठेवलेलं असेल, विष सोडलेलं असेल, तर बऱ्याच वेळा हाताला चावलाय, हाताला चावलाय, पायाला चावलाय, तर हाताला गँग्रिंग म्हणजे पूर्णपणे सडून तिकडं तो भाग हाडाचा पूर्णपणे कोळसा होतो, आणि कोळसा झाल्यानंतर आपल्याला हात असो पाय असो बोट असेल ते आपल्याला कट करायला लागतं. त्याच्यामुळे कुणीही गोंद सापाला आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका, हा तो आपल्या जीवाला धोकावू शकतो. स्क्रीनवरती आपल्या स्क्रीनवरती आणि तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे. 24 तास तुम्ही कधी फोन करा, रात्री 2 म्हणू नका, 4 म्हणू नका, तुम्ही कॉल करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. पण मित्रांनो, हात जोडून नम्र विनंती करतो की सापाला पकडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आपल्या पाठीमागं फॅमिली आहे, कारण तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं नाही, आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. आम्ही स्वतः सर्पमित्र असून या सापाला जर तो व्यवस्थित पुढे बसलेला असेल तर पिशवी सेट करतो आणि हात न लावता पकडण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या पण घरी फॅमिली आहे, त्याच्यामुळे आम्ही पण काळजी घेऊनच साप पकडतो. आम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, तुम्ही घेतलेलं नाही. तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि अवश्य साप पकडा, माझी काय हरकत नाही.